नमस्कार प्रतिकारक क्षमता वाढवण्याचे काही उपाय आज आपण बघणार आहोत सध्या काढा आयुर्वेदीय काढा याची खूप चर्चा चालू आहे त्याबद्दल हा काढा कसा करायचा आणि त्याची कृती त्यासाठी लागणारे साहित्य दोन ते तीन तुळशीची पानं थोडस आद्रक किंवा आलं चिमुटभर ज्येष्ठ मध पावडर दोन ते तीन काळे मिरे थोडासा गवती चहा एक चमचा मध गवती चहा आणि मध हे चवीनुसार तुम्ही घेऊ शकता दोन ग्लास पाणी घेऊन त्यात हे सगळं साहित्य टाकायचं आहे आणि याला उकळू द्यायचं आहे उकळल्यानंतर एक ग्लास शिल्लक राहीपर्यंत हे उकळू द्यायचं आहे आणि गरमागरम काढा तयार अश्वगंधा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो तसेच हळदीचे दूधही नैसर्गिक अँटीबायोटिक म्हणून मानले जाते